तहसील पुलिस स्टेशन की हद में मेव अस्पताल में चोरी कर रहे आरोपी 34 वर्षीय अब्दुल जावेद को महाराष्ट्र स्पेशल फोर्स के एक जवान ने रंगे हाथ पकड़कर पुलिस के हवाले किया। 29 फरवरी को आरोपी अब्दुल जावेद मेयो अस्पताल में ऊपर के माले में सलाखे के जखीरे के पास सलाखे चुन रहे थे। इतने में एमएसएफ के जवान फिरियादी वहां पे गए, तभी आवाज लगाने पर आरोपी ने फिरियादी को सलाखे फेंक के मारी। इस दौरान आरोपी अब्दुल पहले माले में पाइप से नीचे उतर रहा था, तभी दूसरे गार्ड ने उसे नीचे से देख लिया और पकड़ लिया। सभी गार्ड ने मिलकर आरोपी को पुलिस के हवाले कर दिया। 29 फरवरी 2024 सुभाष भोजराज पटले व 31 वर्ष राहणार गणेशपेठ नागपूर हे एमएसएफ मध्ये कर्तव्यास असून मेयो हॉस्पिटल येथे हत्यारे सुरक्षा रक्षक म्हणून त्यांची नेमणूक आहे। 29 फेब्रुवारी रोजी त्यांना कॅज्युअल्टी बिल्डिंग मध्ये कर्तव्य होतं। रात्री 21:20 दरम्यान एक संशयित इसम कॅज्युअल्टी बिल्डिंगच्या टेरेसवर असल्याबाबत त्यांना माहिती मिळाल्यावरून ते वर गेले कॅज्युअल्टी बिल्डिंगच्या टेरेसवर। त्या ठिकाणी एक इसम तिथे ठेवलेले जे लोखंडी पाईप होते ते पाईप गोळा करत होता, तेव्हा त्यांनी जाऊन त्याला हटकलं कोण हे वाहपे। तेव्हा त्यांनी तिथील एक लोखंडी सळई जी आहे ते सळईने फिर्यादी सुभाष पटले यांना मारलं, त्यावेळेस त्यांच्या मांडीवर जखम झाली। तेव्हा त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नामे अब्दुल जावेद वल्द अब्दुल रशीद राहणार मोमिनपुरा हा कॅज्युअल्टी बिल्डिंगचा जो पाईप आहे त्या पाईपच्या सहाय्याने खाली उतरत असताना फिरारी यांनी सदर बिल्डिंगमध्येच असणारे जे इतर सुरक्षा रक्षक आहेत त्यांना वरून हाक मारून त्याला पकडायला सांगितलं। त्याला ताब्यात घेत असता आरोपीचं नाव निष्पन्न झालं अब्दुल जावेद वल्द अब्दुल रशीद राहणार मोमिनपुरा वय 34 वर्ष। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो वर लोखंडी पाईप चोरी करायला आला होता असं निष्पन्न झालं। त्यावरून फिर्यादी सुभाष पटले यांनी तहसील पोलीस स्टेशन येथून दिलेल्या तक्रारीवरून CR नंबर 129/2024 IPC 353/332 379/511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला पुणे तपास कमी अटक करण्यात आली। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।